नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत. आज आपण नर्सरीत सहज मिळणाऱ्या आंबा, चिक्कू, पेरू, केळी, सीताफळ या नेहमीच्या चाकोरीतल्या फळांपेक्षा वेगळं आणि सर्वांच्या आवडीचं फळझाड आपल्या बागेत उगवणं, ते वाढताना पाहणं आणि अखेरीस फळ पिकल्यावर ते आपल्या डायनिंगवर पाहणं हे किती आनंददायी आहे आणि प्रत्येकजण किती सहजपणे ते करू शकतो हे पाहणार आहोत. फक्त वाट बघण्याची सहनशीलता हवी त्यासाठी. अननस, होय अननसच, आपण अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या बागेत जमिनीत किंवा कुंडीत अननस वाढवू शकतो. अननसाची लागवड 3 प्रकारांनी करता येते. फळाचा शेंडा, ज्याला क्राउन म्हणतात, तो लावून, किंवा फळ लागलेल्या दांड्याला फुटवे फुटतात, ज्याला स्लिप्स म्हणतात, ते लावून, किंवा मुख्य झाडाजवळ जे फुटवे फुटतात, ज्याला सकर्स म्हणतात, ते लावून अननस लावतात. या प्रत्येकाच्या लागवडीनुसार त्याला फळ लागण्याचा काळ वेगवेगळा असतो. मी यातल्या पहिल्या पद्धतीनुसार अननस लावला. माझ्या माहितीप्रमाणे याला 1.5 ते 2 वर्षांनी फळ लागणार होतं. मात्र मागच्या जुलैमध्ये लावलेल्या रोपाला 1 वर्षाच्या आत फळ लागलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण फोटोग्राफी तुम्हाला तारखेसह बघायला मिळेल. बाजारातून आणलेल्या अननसाचा शेंडा काढून घेतला, त्याची खालची पाने काढली आणि शेंडा पाण्यात बुडवून ठेवला. आठवड्यातून एकदा पाणी बदललं. साधारण 3 आठवड्यानंतर अशा इंचभर मुळ्या फुटल्या. रोप लावण्यासाठी माती, कोकोपीट, वाळू आणि सेंद्रिय खत यांचं मिश्रण तयार करून घेतलं. तळाशी रीतसर खापरीचा तुकडा, विटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या, माती टाकून अननसाचं रोप त्यात लावलं. आता 1.5-2 वर्षे वाट पाहावी लागणार हे पक्क असल्यामुळं कुंडी बागेच्या एका कोपऱ्यात, पण दिवसभराचं ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवली. इतक्यातच फळाची अपेक्षा न करता फक्त त्याचा सांभाळ करायचं होतं. बागेतल्या इतर झाडांच्या बरोबरीनं नियमित खतपाणी करत होते. दिसामाजी झाड मोठं मोठं होत होतं, पाने वाढू लागली होती, कुंडीची उंची कमी पडू लागल्यामुळं मुळांना अजिबात धक्का न लावता अननसाला मोठं घर दिलं. दरम्यानच्या काळात एकदा जीवामृत घातलं. खरं सांगायचं तर यातली कुठलीही गोष्ट मी जाणीवपूर्वक खास अननस लवकर लागावा यासाठी केली नाही. बागेतल्या सगळ्या झाडांना मिळणारा खाऊ यालाही मिळायचा, नाही अगदी दुर्लक्षित, नाही लक्षवेधक. अननस लावून आता 8 महिने झाले होते आणि एकदा सकाळी सकाळी बागेत फिरताना हे लाल सुटूक फूल दिसलं. अननसाचं फूल पहिल्यांदाच पाहत होते. इतका आनंद झाला होता म्हणून सांगू, आणि पुढच्या 5-6 मिनिटात बातमी घरातल्यांसह आजूबाजूच्या शेजाऱ्यांपर्यंत पोहोचली. 8 दिवसात फुलाच्या जागी असं गोंडस फळ दिसू लागलं. हा आनंद अवर्णनीय होता. आपल्या बागेत अननस. अननस म्हणजे तरी काय? तळाशी अनेक छोट्या छोट्या कळ्या आणि त्यावर छोट्या पानांचा चुक्का. थोड्या दिवसानंतर या सगळ्यांचं मिळून एक रसाळ परिपक्व फळ तयार होणार होतं. आता बाळराजे महिनाभराचे झाले. मग पौष्टिक खाणं पिणं वाढवलं. अननस चांगला रसदार होण्यासाठी सुरुवातीपासून नियमित पाणी घालत होते. आता माती आणि शेणखत मिक्स करून घातलं. खतपाणी चांगलं मानवलं. आता 3 महिन्यात अननस हिरवागार आणि तितकाच वरचा तुरा डौलदार दिसू लागला. अननसाचं झाड कणखर असल्यामुळं सहसा रोग पडत नाहीत, पण पाण्याचा अतिरेक मात्र चालत नाही. अति पाण्यामुळं माझंही एक झाड कुजलं आहे. परवा एकदा सहज लक्ष केलं तर अननस एका बाजूला कलू लागला होता आणि रंग पण किंचित पोपटी दिसत होता, म्हणजे अननस पिकायला सुरुवात झाली होती. 4-5 दिवसानंतर गोडसर वास येऊ लागला, रंग बदलला, पिवळसर दिसू लागला आणि एका बाजूला बराच झुकू लागला. ही अननस पिकल्याची लक्षणं होती. आणखी एक म्हणजे त्यावरील काटे खाली दाबले असतात ते पुन्हा वर उभे राहत नाहीत, तर वाकतात
किंवा मोडतात. बघा ना किती सुंदर गोड दिसतोय अननस. आता वेळ होती की आपल्या बागेत पिकलेला अननस कापून टेबलवर आणण्याची. एका बाजूने हळूहळू दाबून फिरवून काढला एकदाचा. धीर धरीरे धीरा पोटी फळे रसाळ गोमटी असंच म्हणावं लागेल. तुम्हालाही अननस लावूनच या क्षणाचा आनंदाचा अनुभव घ्यावा लागेल. अननसामध्ये प आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं. औषधी उपयोगी भरपूर आहेत. स्लाइस करून खाण्याबरोबरच त्यापासून अनेक पदार्थ बनवतात. या अननसाबद्दल सांगायचं तर एक तीळ 7 जणां वाटून खाल्ल्याची जी गोष्ट आहे त्याप्रमाणे या अननसाची एक एक स्लाइस 7 घरात वाटली. आणखी एक महत्वाचं म्हणजे अननसात बिया असतात हे माहीत आहे का तुम्हाला? देशी वानातील फिमेल अननसात अगदी बारीक अर्ध्या तिळा एवढ्या बिया असतात. हां, त्या लवकर रुजत नाहीत हा भाग वेगळा. कापलेल्या अननसाचा शेंडा खालची पाने काढून पुन्हा पाण्यात ठेवूया. अननस काढल्यानंतर झाड काढायचं नाही, त्याला पुन्हा फूट फुटून अननस लावू शकतो. वाळलेली पाने काढून खतपाणी करून पुन्हा एका बाजूला ठेवून देऊया. मी तयार केलेली ही आणखी काही झाडे आहेत. आता बघू यांना कधी फळ लागतं. ही साठा उत्तराची अननसाची कहाणी सुफळ संपूर्ण. प्रयत्न करून बघा, नक्की अननस मिळेल. माहिती आवडली तर लाईक कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.